वेळी कोविड असल्यामुळे कोणी यायचेही नाही, नाही आले तर आम्ही स्वतः जात होतो आणि स्वतः घरी नेऊन त्यांना म्हणायचो हे घ्या आमच्या घरचे साहेब, अशा प्रकारे आम्ही एक आवड म्हणून जोपासली आणि मग हळूहळू हळूहळू हे डेव्हलप होत गेलं. मग आणखी आता वेगवेगळे जे आहेत, आता जवळपास आम्हाला 30% ज्या भाज्या आहेत आम्ही घेतली, ते सर्व घरी जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही घरी घेतलं. त्याला कोणती आम्ही खत फक्त शेणत आणि बाकीचे झाडाचा जो पालापाचोळा असतो आम्ही तिथंच त्याला बाकी फवारणी कुठलीच नाही, फवारणी करत नाही. असं खत वगैरे ते मॅडम स्वतःच तयार करतात, आपला जे स्वतः तयार करतात आणि तेच आम्ही देतो. कुठल्याच प्रकारचं रासायनिक खत नाही, कुठलीच फवारणी नाही. कीड पडलं हा कीड पडतं, आता जेवढे पडत आहे आता पडत आहे काढण्याचं बघितलं असेल हा आता हे ते निघून जातं, ते वातावरण असं असल्यामुळे ते आपल्याला एकच उपाय असतो त्याला स्प्रे करावं लागतं असं आपल्या कुठल्याही याच्याने ते जात नसतं. पण आपण आम्ही म्हणतो जेवढं होतं तेवढं होतं त्याला काही करायचं. मूळ देखभाल कोण करतो, तुम्ही करता का? दोघंही दोघंही करतात, दोघंही करतात. माझं गाव चंद्रपूरचं तिकडून ते आणलेलं ते वांगे तुम्हाला इकडे दिसते ते बघ आता आलेलंच पाहिलं मी, नजर गेली माझी तिथे ते गावावरून बंगाळी वांगे म्हणतात, जांभळी असतात त्याला बंगाळी म्हणतात. नाही सर्वच प्रकारचे लावलेले आहेत वांगे, सर्व प्रकारचे लावले पण दरवर्षी ते चेंज करत राहत, पण हे मात्र आता दरवर्षी आहे. त्याचं बी तयार करतो आम्ही, लोकांना बोलून सांगतो ते घेऊन जावं, ज्यांना आवड आहे ते येतात. नाही आता बोलून सांगायची गरज नाही, फक्त तुम्ही आमच्या ग्रुपवर टाकलं ग्रुपवर टाकायची गरज आहे फक्त, किंवा असं आले लोक हा दाखवा सगळ्यांना. हे दोन्ही प्रकारचे कारले आहे, पांढरे कारले आहे हा आणि हे डार्क हे समोर येत
असतं. हे बघा हे वांगे झाडाची आवड ही तुम्हाला सरांमुळे झाली का तुमच्यामुळे सरांना झाली? सरांकडे शेती असल्यामुळे त्यांना तर होती, पण मला पण माझ्या घरापासून म्हणजे बाहेरपासून त्याची आवड होती. सुरुवात कधी केली याची, बागेची सुरुवात तुम्ही कधी केली? कोरोनाच्या काळामध्ये ते काय झालं की आपला आमचा रिकाम असेल तर मग आम्ही ठरवलं की बाईचे झाड वगैरे लावायची. त्यावेळेस काही बियाणं काही नाही, काहीच नव्हतं. तर आम्ही मग काय केलं, फक्त आमच्याकडे वांग्याची रोपं होती, कारण माझ्याकडे आम्ही सगळे छोटे छोटे मी वांग्याचे रोपं लावले होते. फार वांगे यायचे, तर ते मी पूर्ण कुंड्या मग खाली आली आणि मग ही जागा होती चालली. कोरोनाच्या याच्यामध्ये वांगे पूर्ण लावले, सूर्यफूल लावले आणि ते इतके सुंदर दिसत होते की मुले तिथे जाऊन फोटो वगैरे काढायचे आणि छान वाटायचं ते. आणि वांगे इतके झाले की आम्ही 100 लोकांना तरी आम्ही भाजी खाल्लेली आहे. वा वा, त्याचे साक्षीदार आहेत भाजी. वा, लोकांना तरी आम्ही ते वांगे पुरवले आणि तिथपासून मग सुरुवात झाली. तुमचा असा अनुभव आहे का की सूर्यफूल लावल्यामुळे जास्त पोलिनेशन होतं वांग्यांचं वगैरे? म्हणजे वांग्याचे पिवळ्या कलरचे जर फुलं लावले तर ते जे कीटक येतात ते तिथे नसतात, म्हणूनच हे झाडं छान आहे. त्याच्यामुळे म्हणजे मला असं कीटकनाशक म्हणजे औषध तिथे टाकायच नाही आणि टाकतही नाही, असेच असतात नेहमी. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ताईला विचारू शकता. 2020 नंतरची डेव्हलपमेंट असते, ओपन प्लॉट जागा दिसली की ओके पानांच्या पानांच्या वेलीकडेच आहे तसंच ठेवते. त्याला काही म्हणजे आता उन्हाळ्याच्या याच्यामध्ये फार जळलेले होते ते, तर ते पूर्ण पानं वगैरे काढून टाकली, त्याला पूर्ण पाणी सुटली आणि छान झालं. आणि मला प्लस एक फायदा असं वाटतो की हा ओपन प्लॉट आहे, जमीन आहे आणि जमिनीमुळे पोषण तत्व जे मिळतात ते खूप मिळतात. आपल्या कुंड्यामध्ये फार प्रमाण कमी असतं त्यामुळे तशा पद्धतीने त्याची वाढ होत नाही.
सर इथे खडकच होत. हा, तर माती आणून टाकली त्याच्यामध्ये. हा, ते एक सांगा कशा पद्धतीने बाग तयार केली. खडक होत त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये आम्ही माती टाकली, खत टाकलं आणि नंतर मग. वा, म्हणजे एखाद्या रिकाम्या प्लॉटचा कसा उपयोग करावा ह्याचं मूर्तिमंत उदाहरण मॅडमचं आहे. म्हणून ही बाग तुम्हाला दाखवायसाठी सगळ्यांना असं आणलं की जागा नाही, जागा नाही हा प्रत्येकाच्या डोक्यात प्रश्न आहे, पण जी जागा आहे त्याच्यात आपण काय करू शकतो याच्यासाठी ही संकल्पना आहे की बाग भेटीचं काय करायचं की प्रत्येकाला आपली जागा कोपरा. मी म्हणतो तेवढा कोपरा तरी त्या मॅडम तिथे तेवढ्या कोपरा त्यांनी लावून लावलं. म्हणजे आपण कशा पद्धतीने विचार करतो त्याच्यावर आपली कृती आणि आपलं पूर्ण पुढचं आपण ठरू शकतो, ऍक्शन प्लॅन आपण ठरू शकतो. ते नंतर बोलूया. आणि बाकी गवती चहा आहे, चवळीच्या शेंगाचं झाड लावलं, चवळीच्या शेंगा बघू शकता तुम्ही. गवळीचं लावलेलं आहे आणि हे छोट्या शेंगा असतात वांगे तर हे छोटे दिसत आहेत तुम्हाला, हे खूप मोठे मोठे होतं, एवढे मोठे मोठे काकडीसारखे मोठे शेंगा शेंगा. आणि फुलांमध्ये फुलांमध्ये कोणकोणते झाड आहेत तुमच्याकडे? फुलांमध्ये कोण? गुलाबाचे जरबेरा आहे, झेंडू आहे, शेवंती भरपूर आहे, शेवंती आहे. सगळे एकाच रंगाचे? पर्सनल पर्सनल बोलू नका, मॅडम बोलताय ना थोडं ऐका. पाणी देत पण तरी नाही का ते दात असल्यामुळे ते आतमध्ये पाणी लागत नाही का जास्त? मग तर थोडेसे सुकले दिसतात. खूप लोकांनी नागपूरला ऑफिसेस काढले आणि पुण्याला जाण्यापेक्षा. आणि पाणी देण्याची तुमची पद्धत कशी आहे? आता हे जमिनीवर आहे त्यामुळे कशा पद्धतीने तुम्ही पाण्याचं नियोजन करता? उन्हाळ्यात कसं करता? आपण नाही कशा पद्धतीने म्हणजे किती दिवसांनी पाणी देता? कारण हे कसं असतं की तंत्र आहे, 2 दिवसांनी पाणी उन्हाळ्यात पण भरपूर देऊन द्यायचं संध्याकाळी रात्री. पण ज्या झाडाला आवश्यक असेल त्या झाडाला हा बघून आणि शक्यतो झाडांना सकाळी पाणी द्यावं असं म्हणतात ते बरोबर आहे. रात्री वातावरणही गार होतं आणि पाणी कमी उपयोग होतो, झाड पाणी पिऊन घेतो. दिवसा दिलेलं पाणी लगेच वापरतो. म्हणजे आपण रात्री जास्त जेवू नये याच्याच कारण ते आहे. समजा अजून कोणाचे काही प्रश्न असतील मॅडमला तुम्ही विचारू शकता. कारण की झेंडूचं म्हणतात की बाबा रोप तयार करायचे करावे लागतात पूर्ण टाकून दिले आणि चवळीवर शेणखत माळ्याला सांगते तो ट्रॉली भरून घेऊन हे काय ते प्रोजेक्ट आहे ते बकेटमध्ये त्याच्यामध्ये भरतात ते आणि वापर हा त्याच्यात शेणखत द्यायची गरज नाही कारण त्याने उन्हाळ्यामध्ये माती आणि शेणखत मिक्स करून टाकलेलं करून पूर्ण हे केलेलं आहे खोदून काढलेलं आहे आणि ते बस असं लावलंच कशाचं पाणी? हिंगाचं पाणी. ते कसं करायचं तयार? हिंग पाणी पाण्यामध्ये टाकायचं राहू द्यायचं. मी घरात मध्ये थोडेसे याच्यामध्ये पाण्यामध्ये ते टाकून ठेवतो रात्रभर भिजवून ठेवतो आणि मग लसणाचं पाणी पण टाकतात आपण देतात कांद्याचं पण करतात म्हणजे कीटकांना सुद्धा वास सहन होत नाही याचा अर्थ त्याच्यामध्ये त्या पद्धतीने ते त्याचा वापर करत असतील असा वाटतं. ह्याचाही स्प्रे करायचा का मग लसूण हा लमीत लसूण मिरची आणि तंबाखू याचं पाणी चारशे 500 रुपये मध्ये अरेंजमेंट होऊन जाते आणि तुम्हाला 7 दिवस जरी असेल ते पाणी पुरेल आरामात. ही एक चांगली सेट आणि एक
कुलर आणि त्याच्यात बरेचसे पर्याय असे आहेत की आता कुंड्यामधला एक पर्याय आहे जी आपली 2.5 लिटरची जी बिसलरीची बॉटल असते तिला जर आपण सुतळीचं आपण हे करू आपण जसं पूर्वी आपण दिवा करायचो हा तर तो वर्ष झाले म्हणजे एखादं झाड बघा 1.5 ते 2 वर्ष तुम्हाला फळत आणि येतच राहील त्याला म्हणजे बहुतेक त्याला कंटिन्यू चालूच राहत सुरुवात झाली त्याला तर सर्वांना माझी एकच विनंती आहे की प्रत्येकाने शोच तर करावेच पण भाजीपाला आपल्या वय याच्यासाठी आरोग्यासाठी कारण आता पुढचं आयुष्य आपल्याला चांगलं जगायचं असेल चांगलं खावं लागेल आणि चांगलं खायचं असेल तर आपलं आपण आपलं तयार करावं लागेल कारण दुसऱ्याच्या भरोश्यावर काय आपल्याला कसे वांगी दिसणार किंवा कॉलीफ्लावर कॉलीफ्लावर पांढऱ्या करतात एसेन्शियली त्याला स्प्रे करतात पेस्टिसाइड लावतो ऍक्च्युली ते युज करायला नको मला एक सांगायचं की तुम्ही आणि ही गिरिणी ही जयाली पण माझ्याबरोबर याच ग्रुपमधनं मैत्रीण झाली ही माझी बाग पाहून एकदा बाग पाहायला आली तर सारखी म्हणाली की तू फुलांची बाकीची झाडं शोची आणि ही खूप लावलेली पण तू किचन गार्डन काही केलं आणि तुमचं हे हॅमरिन हे पाहून मी आता लावलंय ते कुंडा मी पालक माझ्या पुरता कारण हे खात नाही मी माझ्या पुरता पालक शेपू आणि कोथिंबीर टब मध्ये लावलंय ही मही आणि तुम्ही सारखी औरंगाबाद मध्ये आमच्या कर्मभूमी आहे इथे जातो आमच्याकडे पण आहे थोडस बाग व्हायचं आम्ही ते पण देतो मूळ व्यवसाय आणि तुमचा थोडक्यात परिचय द्या म्हणजे आपला आता तुम्ही आता पण काय कार्य केलं थोडक्यामध्ये म्हणजे सगळ्याला माहित होईल की तुम्ही कोणत्या शेतातले आहात नाही माझी म्हणजे काचेची दुकान होती आणि सर्वात पहिले औरंगाबादची सगळ्यात पहिली दुकान त्यांची त्याच्यानंतर माझी पहिली नव्हती पण सुरुवात जुने जुने फार तुम्ही आणि एक चिकलठाण्यामध्ये एक युनिट होता आता सगळं वाइंड अप केलं आता पूर्ण वेळ आमच्या रोटरीचे सध्या आता अध्यक्ष म्हणून यावर्षी ऍक्टिव्ह मेंबर आहेत आणि यंग मेंबर आहेत एकदम बिझनेस रिटायरमेंट आहे म्हणजे सर्व्हिस करून रिटायरमेंट होता बिझनेस वा वा हे नवीन कन्सेप्ट आणि ही सुरुवात आहे म्हणजे मला ह्या गार्डनिंग वगैरे मध्ये इंटरेस्ट नाही पण आता 2-4 मीटिंग तुमच्या अटेंड केल्यानंतर मला असं वाटू लागलं की वा वा क्या बात आहे क्या थँक्यू थँक्यू ताई आणल्याबद्दल आणि प्रत्येकाने मी आज माझ्या मिसेसला पण आणलंय आज असं प्रत्येकाने आणलं तिकडे फोन चालू अवघड कार्यक्रम जाऊ दे वासंती आहे माझा काही त्याचा काहीतरी लाभ मिळत असेल ना तुम्हाला बघा किमान गाडीवरती ड्रायव्हर म्हणून काम करतो नाही नाही पण नेत्र सुप्त मिळत असेल ना गार्डनचं नेत्र सुप्त मिळत नाही पण रोपं आणणं त्याच्यानंतर खतं आणणं जसं तुम्ही ड्रायव्हरही करता म्हणजे त्याला हातभारच लागतात ना ते कालच आम्ही वरळी कांचनहून काही मटेरियल आणलं वा वा क्या बात आहे एक असा क्षण आला की मला वाटलं मला गाडीतून उतरावं लागते पॅक होते एकदम ड्रायव्हर मी असल्यामुळे ते मला मी पॅसेंजर म्हणून बसलो असतो तर कदाचित बालाजी म्हणणं आणणार सर तुमचा परिचय नमस्कार मी मिलिंद सांगवीकर मी औद्योगिक क्षेत्रात सेफ्टी प्रोफेशनल म्हणून काम करतोय गेली 40 वर्ष माझा नोकरी मी 10 वर्ष केलेली आहे आणि मी भारताच्या पहिल्या सबमरीन प्रोजेक्टवर इंजिनिअरिंग ऑफिसर म्हणून काम केलेलं आणि मी अनेक क्षेत्रात म्हणजे व्हॅल्युअर सर्वेअर कॉम्पुटर अकाउंटिंग वगैरे अनेक इंडस्ट्रियल ॲक्टमध्ये काम करतो काउन्सिलर पण आहात आणि बागेची आवड मला तसेचमुळे निर्माण झालेली आहे माझं स्वतःचं एक शेत आहे 4 किलोमीटर 4 एकरचं तिथे लक्ष मला द्यावं लागतं बागेकडे या देतात आणि आम्ही एक 10 मित्रांनी मिळून एक अॅग्रो फॉरेस्ट तयार केलेलं आहे तुमच्याकडे कधी व्हिजिट करायचं आम्हाला डेट द्या 1000 सागाची झाडं आम्ही चंद्रपूरहून आणून लावलेली आहेत पण चंद्रपूर सारखं वातावरण नसल्यामुळे तेवढं गर्थ मिळालेलं नाही पण एक जंगल म्हणून बघायला कधी छान आहे खूप छान आहे लोकेशन छान आहे आणि ते पाहायला आवडत आहे आपण एकदा तिकडेच जाऊ खुली म्हणजे आपल्याला आम्हाला कधी वेळ देतात ते सांगा आमच्या सगळ्या ग्रुपला आपण सध्या रोड तयार होतोय एखाद्या महिन्यानंतर चालेल चालेल कधी पण सांगा गणपतीच्या नंतर आपण जाऊ चालेल तुमचं मी माधुरी सांगवीकर मी जॉब करत होते 20 वर्ष जॉब केला नंतर जॉबमधनं इंदोरला होते मग इकडे आले
आणि मग इथे आम्ही पहिले काही वर्ष तर नाही केलं, पण लॉकडाऊन मध्ये आम्ही गच्चीवर बाग सुरू केली. पण मला थोडस भाजीच्या पेक्षा मला थोडं शोचे आणि फुलांचे झाडांचे आवड आहे. पण हे दोघा जणांनी एवढं हॅमरिंग केलं की आता मी थोडं थोडं किचन गार्डन पण करते. ही जया आणि गणेश सर, आणि गणेश सरांची माझी ओळख रोटरीमुळे आहे. मी सध्या रोटरी लाईटची सेक्रेटरी पण आहे. आणि पूर्ण वेळ त्याच सगळ्या प्रोजेक्ट मध्ये असतो दिवसभर. त्याचं बापरे मॅड सारखं तेच काम करायचं. आणि गार्डन रोजच सकाळी 2 तास गार्डन मध्ये. मी कधी कधी म्हणते अण्णा की माझं 1 किलो वजन नाही वाढत इथे. आणि मला एक आमच्या इथल्या दोघांमधला संवाद नक्की सांगायचा वाटतं. एकदा आम्ही शेतावर, तसं मी तर कमीच जाते शेतावर, आम्ही दोघं गेलो होतं ते शेत पाहून म्हणतात हे मी यांना 50,000 करतो, 25,000 करतो हे शेत. मी वर्षभर 25,000 लावतो ह्याच्यात. मी म्हटलं पण मग तर का मला का सांगताय म्हणजे. तर नाही आपलं घरचं 50,000 करतो. मुरळीकांत माझी इनोवा भरून भरून मी सामान आणलेलं. बेस्ट पण बेस्ट करणार होते, पण ते तो कन्सेप्ट ह्यांना फार नाही आवडला की नाही नाही आपल्याला नको नको हे असं काही करू नको असं काही करू नको. आम्ही एकदा उरळी कांचनला पुण्याला मुलगी असते तर तिकडे गेलो की आम्ही सगळे तिकडे एक पिकनिक करतो. एवढं भरून भरून 2-3 आणलं की आता ते सगळं ते गेलं आणि आता सगळीकडे कुंड्या होऊन गेल्या माझ्याकडे. उरळी कांचनला हब आहे. हब आहे साधारणतः 1200 नर्सरीज असतील. म्हणजे हडपसर पासून जे नर्सऱ्या सुरू होतात तर ते उरळी कांचन पर्यंत नर्सऱ्या चालू होतात. आणि जगातली सगळी झाडाची रोपं तिथे मिळतात. एक आपली ट्रीप आपली काढायची तिकडे आणि सकाळी जाऊन संध्याकाळी आपण वापस येऊ शकतो. मुनीश शर्मा सोबत आम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं काम करतो. एक तर मेडिकल डिव्हाइस आम्ही डेव्हलप करतो. बेसिकली एज ओल्ड जे पेशंट असतात ज्यांना इनकॉन्टिनन्स इमोबिलिटीचा प्रॉब्लेम आहे आणि अटेंडंट आपल्याला लागतं तर त्याला बेसिकली वी आर डेव्हलपिंग रोबोट. हायजिनची नीड जी आहे तुमचं ते सर विचार झाली. माझे आईवडील 3-4 वर्ष आजारी होते आणि त्यावेळेला वी रिअलाइज इज नीड आणि देर आर नो डिव्हायसेस अवेलेबल इन इंडिया फॉर दॅट. एक ते आणि दुसरं आम्ही एक US ग्रुपसोबत काम करतो फॉर ॲग्रिकल्चरल रिलेटेड न्यू प्रोडक्ट डेव्हलप. आता बेसिकली ते वर्क करतं कम्युनिकेशन प्लांट कम्युनिकेशन. तर प्लांट हॅज 2 कम्युनिकेशन मॉलिक्युल्स. एक डिसीज कंडिशनमध्ये प्लांट स्वतःला सिस्टमिक लेवलला कम्युनिकेट करतं आणि एक ब्रॉडकास्ट केमिकल इट ब्रॉडकास्ट टू दी नेबरिंग प्लांट्स. सो व्हॉट वी आर लुकिंग ॲट इज अ फॉर्म्युलेशन की तुम्हाला सिस्टमिक लेवलला काम करेल. म्हणजे आजच्या डेटला आपण काय करतो खूप सारी फवारणी करतो. वेर एज दिस पर्टिक्युलर फॉर्म्युलेशन तुम्ही 4 पानांमध्ये जर टाकलं तर ते पूर्ण प्लांटला कम्युनिकेट करेल. म्हणजे प्लांटचं सिस्टम मोबाईलाइज करतं ते. ओके. सो अनलाईक नॉर्मल फर्टिलायझर पेस्टिसाइड्स तुम्हाला पेस्टिसाइडची गरज नाही पडत, इन्सेक्टिसाइडची गरज नाही पडत. बिकॉज प्लांट हॅज इज ओन इनेट कॅपेबिलिटी अँड विच यू मोबिलाइज टू ॲड्रेस दोज इश्यूज. ते दोन एरियात त्याच्या स्किल डेव्हलपमेंटमध्ये काम करतो आहे आम्ही लोक आणि एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटमध्ये मल्टिपल एरियाज ऑफ फंक्शन. गार्डनिंगचं काम तिकडे आहे. सर भूपेश तुमच्या कार्याविषयी सांगा. कार्याविषयी सांगा आपलं काय काम चालू आहे सध्या. यांच्याकडे आपल्या बागेविषयी. हा आम्ही झाडं लावतो डिवायडरला. वीर फॉर एन्व्हायरमेंट मध्ये झाडं लावायला जातो सकाळी. महाडे सर, आंबेडकर सर, कुलकर्णी सर आणि त्याच्यानंतर सध्या आम्ही गोविंद कदम आणि आम्ही मिळून 1 लाख रोपं तयार करतोय कमीत कमी मिनिमम. त्याच्यामध्ये साग नाही साग नाही वड पिंपळ लिंब करंज असे सर्व प्रकारचे झाड आहे. मी डॉक्टर आहे. हेडगेवर रुग्णालयात चेस्ट फिजिशियन म्हणून काम करतो. 2017 हेडगेवर रुग्णालयात 2017 जेव्हा आपल्या शहर कचराबाद झालं होतं त्यावेळेस पासून मी थोडासा जास्ती अट्रॅक्ट झालो पर्यावरणाकडे. पर्यावरणाचं बिघडतं संतुलन बघतं आणि माझ्याकडची उकडी संपायचीच नाही रात्री 9 वाजेपर्यंत. तेव्हा लक्षात आलं की बा हे काही योग्य नाही आहे. मुळाशीच थोडंसं गेलं पाहिजे जेणेकरून आजारी नाही पडले पाहिजे. लोक दवाखाना आहे पर्याय आणि तो व्यवसाय पण आहे पण तो लॉंग टर्ममध्ये चांगला नसतो. त्यामुळे मी सुरुवातीला वी फॉर एन्व्हायरमेंट नंतर बाकीचे सगळे ग्रुप असं करत संघाची एक पर्यावरण संरक्षण गतिविधी चालते अखिल भारतीय. त्यातल्या आपल्या इथल्या विभागाचा मी सध्या संयोजक म्हणून काम करतो. संयोजक म्हणून काम करताना समाजाला सोबत घेऊन जाणं
समाजातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांना जे निसर्गात काम करतात त्यांच्यासोबत काम करत राहणं, प्रत्येकाकडून चांगलं घेणं, एकाचं चांगलं दुसऱ्याला देणं किंवा चांगले लोक एकत्र राहणं एका प्लॅटफॉर्मवरती, जेणेकरून सिनर्जिझम होईल आणि पर्यावरणाचं संतुलन चांगलं होईल. त्याच्यामध्ये समविचारी लोक हे सगळे निसर्गाची विचारी लोक पाहिजेत, त्याचा बाकीच्या संघाशी काही संबंध नाही आहे. हे करताना आम्ही एक हरित घर नावाची कन्सेप्ट प्रत्येक घरी रुजवावी असं वाटतं की ज्याच्यामध्ये मुख्य चार पाच आयाम आहेत. त्याच्यामध्ये एक तरी आपल्या घरातलं किचन गार्डन आहे, दुसरं पाण्याचं संरक्षण आहे म्हणजे घरातलं जे पाणी आहे त्याचा योग्य वापर व्हावा, कमीत कमी वापरामध्ये पाणी घर चालावं, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल. आपण एखाद्या पाहुण्याला पाणी देताना मोठा ग्लास भरून पाणी देतो आणि पाहुण्याला तेवढं तहान लागलेलं नसतं आणि अर्धा ग्लास पाणी स्वच्छ पाणी वाया जातं, त्याकरता छोट्याच ग्लासमध्ये पाणी द्यावं का अर्धा ग्लास पाणी द्यावं आणि तांब्या भरून ठेवावा, अशा बारीक बारीक कन्सेप्टपासून प्रत्येक घरामध्ये ती संकल्पना रुजवावी. कारण हे स्वच्छ पाणी परत आपण जेव्हा पाण्या जमिनीत टाकून देतो किंवा नाल्यात टाकून देतो तेवढं वेस्टेज ऑफ स्वच्छ पाणी आहे, कारण हे स्वच्छ करताना बरीचशी प्रोसेसिंग पण करतो आपण. त्यामुळे नैसर्गिक संसाधनांचा कमीत कमी वापर, आता जर पाहिलं असेल तर आपण प्रत्येकजण नैसर्गिक संसाधन 1.5 ते 2 पट वापरतो. समजा ही कुदळ आणि फावडा पाहिला तर अख्ख्या कॉलनीमध्ये एक कुदळ आणि फावडा पुरतो, रोज आपण कुदळ फावडा वापरत नाही. समजा माझं काम झालं तर दुसऱ्या दिवशी गणेश सरांच्याकडे, तिसऱ्या दिवशी सांगवीकरांच्या घरी, असं आपण ते रोटेट पण करू शकतो. अशी एक कन्सेप्ट आहे की तेवढं आयन आहे तसं कमीत कमी वापरावा, कारण जमिनीतून काढणार आपण कुठून तरी खदानीतनं आयन घेणार, तर तसा एक छोट्या छोट्या गोष्टीवरती काम करत जावं असं आहे. आणि हरितघरामध्ये आपण जैवविविधता सांभाळणं आहे, पक्षी प्राण्यासाठी काही सोय करून देणं, जसं घरटी आहेत काही, पाण्याची पाणवटी आहेत छोटे पक्ष्यांसाठीचे, अशा सगळ्या गोष्टी करणं, पारंपरिक ऊर्जा सोबत अपारंपरिक ऊर्जेचा वापर आहे त्याच्यामध्ये सोलार आहे, कमीत कमी दिव्यांचा वापर आहे घरामध्ये, त्या सगळ्या कन्सेप्ट मिळून एक हरित घर किंवा 5-स्टार घर असेल अशी प्रत्येकाची आपली हे आहे. पूर्वी आपण करायचोच, लहानपणी मला आठवतं की माझ्या वडिलांच्या वापरलेली जाऊन झालेली ट्राऊझरपासून 2 चड्ड्या शिवल्या जायच्या मला आणि माझ्या भावाला, तसे टेलरही होते, पिशव्या पण बनवत होते. तर आज ती कन्सेप्ट नाही, माझी ट्राऊझर खराब झाली की मी टाकून देतो की दुसरा वापरण्याचा आहे, आपण तो की मलाही नवीन मिळते ट्राऊझर आजकाल. त्यामुळे हे निसर्गाचं शोषण होतं ही त्याच्यावरची भावना आहे. तर मला माझी इच्छा आहे सगळ्यांनी, तुम्ही सगळ्यांनी हरितघर कन्सेप्ट प्रभावी. आपलं इकोमित्र विशेष, इकोमित्रमचं आपलं एक सांगा, इकोमित्रमचं आपलं आहे. त्यासोबत इकोमित्रम नावाचं एक ॲप चालतं आपच्या संरक्षण गतिविधीचं, मी आपल्या ग्रुपवर टाकतो, सगळ्यांनी त्याच्यावरती ॲप वरती रजिस्टर करावं. त्याच्यावरती आपण जे काही घरात दररोज दैनंदिन पर्यावरणपूरक वागतो त्याचं एक आपलं एक छोटं सर्टिफिकेट येतं, आणि आपल्याला इम्प्रुव्हमेंटला किती चान्स आहे रोजच्या धबडक्यामध्ये की आपण हे करताना अजून काय करू शकतो, तर त्या ह्याच्यावरून कळेल आपल्याला. वर्षभर काही ऍक्टिव्हिटीज चालतात, म्हणजे शाळा कॉलेजेस पासून ते घरापर्यंत सगळ्या ऍक्टिव्हिटीज चालतात. जसं आता पुढच्या ऑगस्टच्या शेवटीपर्यंत शाळा कॉलेजेसमध्ये पर्यावरणपूरक कॉम्पिटिशन चालतं, NSPC नावाने, नॅशनल स्कूल पर्यावरण कॉम्पिटिशन नावाने, त्याचे डिटेल दिले आहेत. आपल्या घरात कोणी विद्यार्थी असतील तर ते पण त्यामध्ये भाग घेऊ शकतात. लहानपणापासून निसर्गाची आवड तयार व्हावी, ती PhD लेवलपर्यंत ती NSPC चालते आमचं. आणि जसं हे आता बी फॉर एन्व्हायरमेंट काम करतं, तसे प्रत्येक जवळपास 27-28 संस्था आपल्या शहरामध्ये निसर्गाशी जोडल्या गेलेल्या आहेत. मग ती प्रयास फाउंडेशन असेल, नंतर सहयोग फाउंडेशन असेल, प्रत्येकाचं निसर्गाशी काही कुठल्या ना पद्धतीने नातं जोडलं गेलेलं आहे. मी आपल्या किचन ग्रुपवरती आहेच, फक्त मी थोडा सायलेंट मोडवर तिथे, पूर्ण वेळ डॉक्टर बिझी असतात, सकाळपासून संध्याकाळ त्यांचा वेळच नसतो, त्याच्यात वेळ काढून ते करतात ही मोठी गोष्ट आहे. सगळ्यांची अजून एक ओळख करून देतो, हे जे त्यांनी जे सांगितलेलं आहे की हरित ग्रह कसं पाहिजे, तर ते सगळं त्यांनी घरामध्ये इम्प्लिमेंट केलेलं आहे. घरातला कचरा बाहेर कसं जाणार, ते प्लास्टिक असेल तर ते कसं वेगळं कॉम्प्लेक्स तयार करतात, बाकी सगळे सोलार वगैरे सगळं आहे त्यांच्याकडे. आणि अजून एक म्हणजे सगळ्यांचं जिवाळ्याचं एक सांगतो मी की म्हणजे आपण बागेला भेट वगैरे देतो, पण त्यांच्या बागेला आपल्या औरंगाबाद शहरामध्ये जो बिबट्या आला होता त्यांनीच भेट दिली, सांगून दिलेलं दिस इज द मोस्ट इको फ्रेंडली, इको फ्रेंडली घर. त्यांचं म्हणजे नाही नाही त्यांचं पुण्य एवढं चांगलं आहे की त्या दिवशी आम्ही दोघं पण वारीला जाऊन आलो होतो, रात्री 1 वाजता आलो, 12:30-1 आलो, आणि सकाळी त्यांची मुलगी जी आहे ती 4:15 बाहेर पडली आणि 4:32 बिबट्या त्यांच्या अंगणामध्ये, सीसीटीव्ही होतो. कॉलनीवाल्यांनी विचारलं की आपल्या कॉलनीमध्ये एका सीसीटीव्ही दिसतो, तुमचा सीसीटीव्ही पहा,
पहिल्यांदा जवळपास अर्धा तास 40-40 समोरच्या अंगणात आणि मागच्या अंगणात मिळून अर्धा तास होता. त्याला जाणवलं की हे घर आपल्याला सेफ आहे. निसर्गाने दिलेली तसं गार्डन ग्रुपशी मी कोरोनाच्या आधीपासून म्हणजे जाटवे सर वगैरे जे होते तेव्हापासून मी जॉईनिंग आहे. कुलकर्णी सरांचा माझा खूप जुना परिचय आहे. याच्या आधी आमचं MIDC चिकलठाण्याला गच्चीवरची बाग बऱ्यापैकी छान फळझाडं आणि फुलझाडं म्हणजे आम्ही खूप छान डेव्हलप केलेले होते. समहौरी जर आता तिथे थोडं आम्ही सोलारचं शेड केल्यामुळे ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. मी इथे N2 मध्येच राहते जवळच. इथे सध्या घरी माझ्याकडे फक्त शोचीच झाडं आहेत. मेंटेनन्स थोडं मला वेळ द्यायला कमी पडत असल्यामुळे आणि सरांनी जे बोलले ताकांचं तर त्याचा मी प्रयोग करते. पर्टिक्युलरली केशर आंब्याचा जेव्हा मोहोर येतो माझ्याकडे तेव्हा मी ताकाचं पाणी फवारते. आणि स्वतः मी NIDN आर्किटेक्चरच्या मुलांचं फाउंडेशन घेते. सेवापथ फाउंडेशन संस्था जी आहे त्याच्याबरोबर काम करते. जवळपास ह्या 2 महिन्यात नाही म्हटलं तरी 501 झाडं जितके होईल तितके आम्ही लावायचा प्रयत्न केलेला आहे. आणि पूर्व विधानसभा अध्यक्ष म्हणून सध्या राष्ट्रवादी पक्षाबरोबर काम करते. नमस्कार, मी कालेंदी देशमुख. मी योग शिक्षिका आहे, योगा क्लासेस घेते. आणि मला आवड कशी, मला आधी अजिबात आवड नव्हती, पण हे माझे मिस्टर संजय देशमुख यांनी जे सांगितलं ते स्प्रे विषयी तर आम्हाला त्याची ट्रायल घ्यायची होती. कारण ते US आहे आणि ते इथे आम्हाला इंडिया ट्रायल घ्यायची होती. तर आम्ही 300 कुंड्या लावल्या सगळ्या आणि काकड्या अगदी छोट्या छोट्या असताना त्याला एकाच याला 25-30 काकड्या आल्या. त्याच्यानंतर ते कॅप्सिकम वगैरे तर माझा उत्साह वाढत गेला आणि ते मेजरमेंट वगैरे ते मी इन्व्हॉल्व्ह व्हायला लागले त्यात. तेव्हापासून मग माझ्याकडे खूप अशी जागा नाही आहे आणि मी आधी नुसतं अशी गुलाबाची वगैरे शोची झाडं लावायची, पण आता कोथिंबीर वगैरे सांगायचं. मी स्ट्रॉबेरी सुद्धा म्हणजे माझ्या घरी लावली होती कुंड्यामध्ये. 1 ते 1.5 किलो स्ट्रॉबेरीचं उत्पन्न घेतलेलं आहे. आणि सध्या केशर आंबा नाही म्हटलं तरी ह्या वर्षी माझ्याकडे 1000 ते 1200 आंबा केशर आंबा निघाला. एक नंबर क्वालिटीचा आहे केशर आंबा. आला की आम्ही लगेच पुऱ्या घेऊन तुझ्याच कडे. एक मिनिट, आपण सगळे पर्यावरणपूरक जगतो म्हणजे रियूज, रिसायकल, रिफ्रेन असे वेगवेगळे हे करून त्याच्यातलं जे पातळ प्लास्टिक असतं त्याचा फार काही उपयोग होत नाही. असे इकोब्रिक्स आपण करू शकतो. साधारणतः 1/2 किलो प्लास्टिक याच्यात नव्हतं. ह्या इकोब्रिक्सला आपण तुम्हाला गार्डनला जर बाउंड्री करायची असेल, काही करायचं असेल, त्याची खुर्ची पण तयार होते, त्याचं बाकडं पण तयार होतं, त्याची भिंत पण तयार होते. एका विटेसारखा वापर करू शकतो. ही खूप कडक आहे. आता हे सगळं दाबलं जात नाही. आता अजून थोडं बसू शकतो, अजून भरल जागा आहे त्याच्यामध्ये. आपण एखाद्या कडक किचन दाबून भरू शकतो. घरातल्या लहान मुलांना आपण याला कामात लावू शकतो. मी माझ्या घरी जाऊन मला वाटतं 2 मुलांनी आपल्या औरंगाबादच्या 2 मुलींनी दौलताबादच्या साईडला कुठेतरी पूर्ण प्रॉपर घर केलं. त्यांनी हॉटेल केलं, हॉटेल तयार केलं. दुर्दैवाने ते आता डिसमेंटल झालं अशातच. हो, झोपडे केले. त्याचे खूप वापर आहेत. त्याच्यावर एक लेक्चर होऊ शकतं. त्याच्यावर आपलं एक वर्ष बसू. सर आता वेळेची कमी आहे, थोडक्यात प्लास्टिक जाऊ नये. कारण आपल्या सगळ्यांच्या रक्तामध्ये प्लास्टिकचा अंश दिसतो आहे. काही मायक्रो प्लास्टिक आपल्या झाडातनं पौद्यातनं शेतामध्ये सुद्धा फवारणी झाल्यानंतर उरलेलं प्लास्टिक तो शेतकरी त्याच्यातच टाकून देतो. कुठले खाऊन पिऊन टाकलेलं प्लास्टिक ते याच्यातच जातं. सरांनी सांगितलं हा महत्वाचं काय की जे विषय झाला की कॅन्सर. आज आपण डायबिटीसची कॅपिटल आहोत आपल्या देश. तर अजून 1-5 वर्षामध्ये आपण कॅन्सरचे कॅपिटल आहोत. कारण काय 25-30 वर्षाचे आम्ही पेशंट पाहतोय वयाचे की ज्यांच्यामध्ये कॅन्सर कुठला ते डिटेक्ट होतोय. हे एका दिवसात होत नाही किंवा एका दशकात होत नाही. हे हळूहळू वाढत गेलेलं पोल्युशन आहे. वेगवेगळ्या जीवनशैलीचा जो बदल झालेला जीवनशैली तर त्याचा बदल आहे. तर त्यातला एक भाग आहे की ॲटलिस्ट तुम्ही एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड ठेवू शकता. एवढं तरी केलं तरी खूप आहे. म्हणजे याचा वापर करावा किंवा नाही करावा केल्यानंतर ब्रिक्सला काहीच नाही. आपलं सिमेंटचं मटेरियल टाकायचं थोडस मध्ये वळवा नाही करून. आम्ही गृहिणी आहे पण सरांनी मला सपोर्ट केल्यामुळे हे सगळं तुम्ही पाहू शकता. आणि जास्तीत जास्त वेळ मी आता मुली तर घरी नसतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त वेळ मी गार्डनला देते आणि हे सगळं करते. खूप मोठं काम आहे. ऍक्टिव्हिटी झाली तर यातलं कोणी पार्टिसिपेशन केलं नाही. गणेश सर आले होते काल स्वच्छता अभियान. जसा वेळ मिळेल प्रत्येकाने द्यायला पाहिजे. असं आपले समाजाप्रती काहीतरी आपली आपण पार्टिसिपेट केलं होतं कुठे नाही पण किमान आपल्या घरी जर केलं तर तरी ते पार्टिसिपेट आहेच. आपलं आपलं घरचं तरी काम
प्लांटेशन डिवायडर प्लांटेशन किंवा प्लांटेशन चालूच असतं, म्हणजे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे इथे आपल्या पुढच्याच याच्या, ज्यांना वेळ असेल त्यांनी जॉईन हो, ज्यांना वेळ असेल इच्छा असेल चलू शकतात. चलता येईल आपला परिचय थोडक्यात थोडक्यात द्या लवकर. मी स्वाती गोसावी, मी बायोकेमिस्ट्री झाले माझं एम एस सीमध्ये आणि नंतर मी लग्नानंतर कम्प्युटरमध्ये एम एस सी केलं. माझं कम्प्युटर इन्स्टिट्यूट होतं आणि सिव्हिल सुपरवायझरचे क्लासेस घेत होते. मी खूप बिझी होते पण कोरोनामध्ये काय झालं की मुलाला आणि मुलीला माझी खूप गरज होती आणि कोरोनामध्ये मी काही केलं नाही. इन्स्टिट्यूट खूप असं धुळीत पडलं. त्याच्यानंतर मी जे फ्री झाले तर मला काय करावं काही सुचत नव्हतं आणि लोक पागल व्हायला लागलं होतं की आता एवढं आयडल कसं बसायचं. आणि त्या पिरियडमध्येच मला असं लक्षात आलं की मला झाडांची खूप आवड आहे, मग मी हे का नाही करू. आणि योगायोगाने बंगला पण घेतला गेला, जागा पण मिळाली आणि बागेची जी आवड सुरू झाली. आता घरातले लोकांकडे कमी लक्ष असतं आणि बाकीकडे झालं. झाडं तुम्ही आल्यानंतर पाहतच माझ्या नेक्स्ट प्लॅनच्याकडे जायचं आपल्याला. यांच्या समोरच माझं पण बाग आहे पण फुलं झाडं आहे, बाकी किचनचं काहीच नाही आहे. यांनी रोपं दिले होते दोन तीन, ते मी लावले. आता आपल्या आपल्या याच्या परिचयापैकी जे जे जवळजवळचे राहतात त्यांनी आपलं आपलं काय करायचं की समन्वय ठेवायचा, म्हणजे कोणाला समजा आता तुमचा एकटीला तुम्ही चौघी जणाला गप्पा मारत आले तर तेवढंच आपलं बोलता बोलता पण काम होतं आणि एकमेकाला गायडन्स पण होतं. अशा पद्धतीने आपण एक ट्युनिंग करून करू शकतात, म्हणजे एकाच हां आणि समविचार लोक आल्यावर गप्पा होतातच. त्याच्यामुळे प्लांटेशनला पण गेलो आमच्या कॉलेजच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना वगैरे, जेवढं आपल्याला करता येईल तेवढं. थँक्यू. सर रिटायर्ड टीचर आहे आणि सर सध्या माझे मिस्टर आहे ते पॅरालिसिसने आजारी आहेत, म्हणजे घरातल्या घरात करतात ते, त्यामुळे मला बागेच्या कामात कोणाची मदत मिळत नाही. मुलगा असतो पण तोही बिझी आहे. पण मी यावेळी फुलझाडं सगळी कॅन्सल झाली कारण मध्यंतरी काही कारणास्तव मला एक महिनाभर बाहेर गावी जावं लागलं. त्यावेळी त्या घोंगडी आळ्या इतक्या झाल्या की त्यांनी सगळी बाग नष्ट झाली होती आणि त्या मरतही नाहीत. मिठाच्या पाण्यात टाका किंवा काही कारण मरत नाहीत. मी त्या सगळ्या पाण्यात गोळा करून घेऊन सोडून आले, म्हणजे पर्यावरण आपल्यालाही जपायचं आणि त्यांना मारायचं हे हेतू नव्हता. आता मी माझ्याकडे जवळजवळ 38 ते 40 सगळी किचन गार्डनची रोपं आहे. कशाची रोपं आहेत ते सांगा. वांगं आहे, मिरची आहे, भेंडी लावलेली आहे, दोडकी आहेत, त्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे तर आहेच आहे. आता काकडीला पण काकडी काय काय माहित नाही पण त्याला एवढंस छोटस रोप आहे पण त्यालाही मोठं फळ आलंय छान. कशी फळ असेल ते? हा काकडी सारखंच रोप ते हे होतं. पान आहे, जशी बरीच किचनच्या ह्याच्यातली झाडं मी आता वाढवली. म्हणजे तुम्हाला भाजी दोन चार एक दोन भाज्या तरी आपल्याला होतात आठवड्यातून. पालेभाज्यामध्ये पालक लावलेला आहे, मेथी तेवढी सक्सेस होत नाही माझी. दरवेळी मी लावून बघते पण तेवढं सक्सेस होत नाही. त्याला वेळा लावलाय सर आणि ज्या बिया दिल्या तर सुद्धा पण आलाय. त्यात दोन तीन वेळा झाल्यात भाज्या काढून. मी तर हे करते म्हणजे अगदी शेवगा वगैरे पण आहेत, सगळं गच्चीवर आहे माझं आणि थोडंफार जरी आलं तरी बैठणीमध्ये डिस्ट्रीब्यूट करते. देशपांडे, मी सीए आहे. गेल्या म्हणजे गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही आमचे सीएचे क्लासेस जे होते ते बंद केले आणि म्हणजे आम्ही ठरवलं होतं की वयाची 50 गाठली की आपलं थांबायचं, कुठेतरी थांबायचं, इथे थांबायचं. आम्ही चौघी मैत्रिणींचे आमचे क्लासेस होते सीएचे क्लासेस आणि ते बंद केले. आता आम्ही घरूनच काम करते मी, म्हणजे माझी प्रॅक्टिस पण आहे आणि बागेची आवड लहानपणापासून आहे. आणि माझ्याकडे गच्चीवरती जवळजवळ 150 ते 200 कुंडी आहेत. विविध प्रकारची झाडं आहेत, जे कोणी माझ्याकडे येईल त्यांना मी पुढची नेस तुमच्याकडेच आहे सगळे मला तेच सुरू करत. त्यांनी सांगितलं आता येताना मी बरेच जवळजवळ 25 प्रकारचे सक्युलंट आणले. वा क्या बात, तयार करून बघते त्याच्यामधून. डिफिकल्ट आहे. म्हणजे मी जवळजवळ 20 वर्षापूर्वी लावलेलं एक याचं कढीपत्त्याचं झाड आहे, त्याचे खूप रोपं मी वाटत असते. आमच्या कॉलनीतले सगळे भाजीवाले येणारे भाजीवाले ते कढीपत्ता घेऊन जातात, पूर्ण कॉलनी मध्ये ते वाटतात कढीपत्ता माझ्याकडे. आणि बरेच मी पालक लावते, मिरची, कोथिंबीरीचा प्रयोग माझा सक्सेस नाही झाला पण बाकीचे बरेच लावते. आणि फुलं फुलं झाड माझा एक हा फुलझाडांचा मी एक, ज्या आता सगळ्या लेडीज आहेत इथे, आता हरतालिकेला आपण पूजा करतो, हरतालिकेच्या पूजेमध्ये म्हणजे त्या कहाणीमध्ये जी लिहिलेलं आहे की त्या पार्वतीनी
नदीची वाळू आणली आणि ती स्वच्छ धुवून त्याचा महादेव केला आणि त्याच्यामध्ये ते 15 प्रकारच्या पत्री तिने लावल्या आणि त्याच्यामध्ये लिहिलंय की 5 पानं व्हायचे. तर ते 5 पानं म्हणजे 5 पानं तोडून नाही, तुम्ही 5 पानाची जर फांदी स्वच्छ धुतलेल्या वाळूत जर लावली तर त्याला मुळं फुटतात आणि हा मी प्रयोग करून पाहिला. ही नवीन माहिती मी आधी ऐकायला. म्हणजे शेवंती, आता यांची शेवंती आहे, त्याचे 5 पानं जर तुम्ही तोडून स्वच्छ धुतलेल्या वाळूत जर लावले तर त्याला 15 दिवसामध्ये तुम्हाला मुळं. चला प्रयोग करून बघा मॅडम. दुसरा मॅडम गणेश. मुंबईला होतो 50 वर्ष, मुंबईत काढली 2012 इथे आलो औरंगाबादला. कारण सौभाग्य ती इथे आली, ती स्टेट बँकेत होती, बँक मॅनेजर होती, नोडल ऑफिसर, त्याच्यामुळे मी इथे आलो. आणि आता आमच्या इकडे कुंडे वगैरे आहे, गच्ची आहे, त्याची 6-7 कुंडे आहे आणि मी काही बघत आहे, दिसतच बघते, मी काही बघत नाही, बाकीच्या माझ्या मग कामं असतात. त्याच्यामुळे मी स्वतः M3 M4 संघाच्या छातीची कार्यवाही आहे. आणि कसा मी जेव्हा CST हल्ला केला होता तेव्हा यांच्या जवळ गोळी गेली पण ते वाचले. भेट व्हायची होती आपल्या सगळ्यांची. 2005 फेस केला आम्ही, केलं 2000 फेस केला, VT स्टेशनला आग लागली, तीच फेस होत आहे.